साई सदन ही इमारत साधारणतः गेली 25 वर्षापूर्वी बांधलेली आहे आणि ही पागडी पद्धत जी असते, पागडी आणि डिपॉझिट, ह्या गणितानुसार अनुषंगाने लोकांना त्या मालकाने विक्री केलेली आहे. त्यावेळेस ग्रामपंचायत होती. जीर्ण झालेल्या एवढ्याही काही धोकादायक इमारती झाल्या नव्हत्या, पण मालकाने महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्या इमारती धोकादायक यादीमध्ये समाविष्ट केल्या. कारण की इमारती अशा तर खाली होत नाही, संपत्तीची प्रॉपर्टीचा भाव वाढत चाललेला आहे, सगळ्या काही गोष्टी होत चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे मालकाचा उदरनिर्वाह फक्त त्या संपत्तीवरतीच आहे. त्या दृष्टीने त्याने धोकादायक घोषित केल्या इमारती आणि महापालिकेच्या मदतीने आणि पोलीस बळाचा वापर करून या जबरदस्तीने तोडायचा घाट महापालिकेच्या अनुषंगाने इथं नागरिकांना बेघर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पावसाचं, पावसाळ्याच्या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांना दिवस काढावे लागतील, त्यासाठी त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं. मालकाने त्याची व्यवस्था करावी आणि आता महापालिकेने. आता हे म्हणतात की धोकादायक सगळी पाण्याचे झोपडपट्ट्या वगैरे बसतात, ह्या करतात, ह्या धोकादायक नाही आहेत का? आम्ही मुख्यमंत्री महोदयांनाही निवेदन दिलेलं आहे की संबंधित विषयाला लोकांना घरं मिळावीत आणि पुनर्विकास ज्या वेळेला होईल तेव्हा यांचा विचार व्हावा आणि यांना तिथंच घरं मिळायला जावी, असे मुख्यमंत्री महोदयांना किंवा राज्यमंत्री जे आहे नगरविकासचे सागर, योगेश सागर साहेब यांच्याकडेही निवेदन दिलेलं आहे. आणि यांच्याकडून जरी नाही झालं तरी आम्ही रामराजे निंबाळकर जे विधानसभेचे विधान परिषदेचे अध्यक्ष महोदय यांच्याकडे त्यांनी सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ म्हणून. आणि याच्यानंतर जर का झालं नाही तर आमची पावलं जे सनदशीर मार्गाने आंदोलनात्मक भूमिका आम्ही घेणार आहोत आणि ते तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्रभर छेडणार आहोत. आणि महाराष्ट्राच्या जनतेला हे मालक वर्ग, पुंजीपती लोक जे बेघर करतायत प्रशासनाच्या मदतीने, मी त्याच्या विरोधात मोठा आवाज आणि मोठं आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही लढणार आहोत.